श्री स्वामी समर्थ, तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आता 2023 हे वर्ष संपेल आणि 2024 हे नवीन वर्ष लवकरच सुरू होईल. आणि नवीन वर्ष सुरू होण्याअगोदर, तसेच नवीन वर्ष सुरू झाले की प्रत्येकाच्या घरामध्ये एक वस्तू ही आणावीच लागते आणि ती म्हणजे कॅलेंडर आहे. आपण आपल्या घरासाठी, आपलं दुकान असेल तर दुकानासाठी, व्यवसाय असेल तर व्यवसायाच्या ठिकाणी लावण्यासाठी कॅलेंडर हे घेत असतो. आपण कॅलेंडर खरेदी करून आणतो आणि घरामध्ये कधीकधी ते मुख्य दरवाजासमोर, किंवा कधीकधी आपण दरवाजाच्या पाठीमागे, किंवा ज्या ठिकाणी आपल्याला मोकळी जागा दिसत आहे तर त्या ठिकाणी लावतो आणि मोकळं होत असतो. आणि कधीकधी पहिल्या वर्षाचं म्हणजे जुन्या वर्षाचं कॅलेंडरसुद्धा आपण तसंच भिंतीवरती लटकवून ठेवत असतो. परंतु हे कितपत योग्य आहे, तसेच आपण कॅलेंडर जे लावतो तर ते कोणत्या दिशेला लावायचं आहे, कोणत्या दिशेला चुकूनही कॅलेंडर लावू नये, तसेच कॅलेंडरच्या बाबतीत काही चुका या चुकूनही करू नयेत, नाही तर आपल्या घराची जी प्रगती आहे तर ती होत नाही, धनाचा नाश होतो. तर याबद्दलचीच संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ खरंच माहितीपूर्ण वाटला तर एक लाईक मात्र व्हिडिओला द्यायला विसरू नका. बघा, वास्तुशास्त्र जे आहे तर ते आपल्या पूर्वजांनी अगदी बुद्धीचा वापर करून आपल्याला स्वतःच्या घरात निरोगी, प्रसन्नता आणि सुखाचा अनुभव कसा होईल तर या दृष्टीने तयार केलेली एक अतिशय महत्त्वाची अशी गोष्ट आहे. आणि वास्तुशास्त्रानुसारच दिशेला, प्रत्येक दिशेला विशेष असे महत्त्व आहे. घरामध्ये कोणत्या दिशेला कोणती गोष्ट असावी, वास्तुशास्त्रानुसार घराची रचना कशी असावी, घराचा मुख्य दरवाजा कुठे असावा, कोणत्या दिशेला असावा, तसेच आपल्या घराचा उंबरठा कसा असावा, आपल्या घरातील किचन कुठं असावं, देवघर कुठं असावं, तर यासाठी दिशांचा जो योग्य वापर केला जातो, तसेच दिशांनुसारच आपल्या घराची रचनासुद्धा केली जाते, त्याप्रमाणेच कॅलेंडरच्या बाबतीतसुद्धा दिशेला अतिशय महत्त्व आहे. वास्तुशास्त्रीय ग्रंथामध्ये सुद्धा या सर्व गोष्टींचा उल्लेख हा आढळून येतो. वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरामध्ये एका योग्य दिशेला कॅलेंडर लावणे हे अतिशय महत्त्वाचे आहे. प्रत्येक वस्तू ही वास्तुशास्त्रानुसार आपण योग्य जागेवर आणि योग्य दिशेला लावावी किंवा ठेवावी, कारण यामुळे त्याचे जे फळ असते तर ते आपल्यालाच मिळत असते. परंतु जर वास्तुशास्त्रानुसार आपण चुकीच्या दिशांना काही गोष्टी करत गेलो तर याचे दुष्परिणाम हे सुद्धा आपल्याला नक्कीच भोगायला लागतात आणि ते आपल्या लक्षात सुद्धा येत नाहीत. तर ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्र या दोन्हीचा विचार करून योग्य दिशेला जर आपण कॅलेंडर लावले तर आपल्या घराची प्रगती होते, भरभराट होते. अन्यथा आपल्या घराच्या प्रगतीमध्ये बऱ्याचशा अडचणी ह्या येत असतात, अडथळे येत असतात. आता बरेच जण काय करतात, नवीन वर्ष सुरू झालं की नवीन कॅलेंडर घेऊन येतात आणि जुने कॅलेंडर ज्या ठिकाणी आहे तर त्यावरतीच ते नवीन कॅलेंडर लावून देतात आणि जुनं कॅलेंडर काढत नाहीत. परंतु हे पूर्णपणे चुकीचं आहे. आपलं वर्ष संपले की लगेचच आपण जुने कॅलेंडर हे काढायचे आहे, कारण आपल्या मागच्या वर्षामध्ये अनेक चांगल्या वाईट गोष्टी ह्या घडून गेलेल्या असतात, त्यामुळे जुने कॅलेंडर हे आपण तसेच कधीच घरात ठेवायचे नाही तर ते काढून टाकायचे आहे आणि नवीन कॅलेंडर आपल्याला लावायचं आहे. परंतु कॅलेंडर लावताना आपल्याला दिशेंचा योग्य असा वापर करायचा आहे, योग्य अशा दिशेला हे कॅलेंडर लावायचं आहे. बघा, कसं असतं की आपण त्याची जागा सतत बदलत असतो. कधीकधी एका जागेवरती लावतो, पुन्हा आपण महिना बदलतो, पुन्हा दुसऱ्या जागेवरती लावतो, तर हे सुद्धा पूर्णपणे चुकीचं आहे. एकदा तुम्ही एका ठिकाणी कॅलेंडर लावल्यानंतर तीच जागा वर्षभर कॅलेंडरची फिक्स करा. जेव्हा तुम्हाला कॅलेंडरमध्ये काही तिथी बघायची आहे, काही सणवार बघायचे असतील, तेव्हा ते कॅलेंडर काढून तुम्ही पाहू शकता आणि पुन्हा आपण त्याच जागी ते कॅलेंडर लावायचं आहे. परंतु चुकूनही त्याच्या सतत जागा या बदलायच्या नाहीत. आपण कोणत्या दिशेला कॅलेंडर लावतो तर यावरतीसुद्धा बऱ्याचशा गोष्टी ह्या अवलंबून आहेत. काही जण काय करतात की जागेअभावी असेल किंवा एक सवय म्हणून आपला जो दरवाजा आहे तर त्याच्या पाठीमागेच कॅलेंडर लावतात, परंतु हे सुद्धा पूर्णपणे चुकीचे आहे. तसेच मुख्य दरवाजासमोरसुद्धा कॅलेंडर कधीही लावायचं नाही. तर हे कॅलेंडर मग आपण नक्की कोणत्या दिशेला लावायचं, तर सगळ्यात महत्त्वाची दिशा आहे ती म्हणजे पूर्व दिशा. पूर्व दिशा जी आहे तर पूर्व दिशेचा स्वामी हा सूर्य आहे आणि इंद्र ही या दिशेची देवता आहे. सर्वात सकारात्मक आणि महत्त्वाची दिशा ही पूर्व दिशा आहे. बघा, आपल्या स्वयंपाकघराची खिडकीसुद्धा पूर्वेकडे असते, घराचा दरवाजासुद्धा मुख्य
करून हा पूर्व दिशेला असतो. बऱ्याच घरांचे दरवाजे आपण पाहतो की पूर्व दिशेला आहेत. तसेच पूर्व दिशा जी आहे तर ती उगवत्या सूर्याची दिशा आहे, म्हणजे सूर्योदय जे होत असतो तर तो पूर्व दिशेला होत असतो. त्याप्रमाणेच पूर्व दिशा ही कॅलेंडर लावण्यासाठी सुद्धा अतिशय शुभ मानली आहे. आपण जर पूर्व दिशेला कॅलेंडर लावलं तर घरामध्ये धनधान्याची कमी राहत नाही. तसेच तुम्ही एखादे काम जर हाती घेतलं असेल तर त्यामध्ये तुम्हाला यश हे नक्कीच मिळते. आता कॅलेंडर लावताना पूर्व दिशा ही सूर्याची दिशा आहे, सूर्यच हा या दिशेचा स्वामी आहे. त्यामुळे काय करायचं आहे तुम्हाला, तुमचं जे कॅलेंडर आहे तर त्याच्या पहिल्या पानावरती उगवत्या सूर्याचं चित्र असेल तर अतिशय उत्तम, आणि नसेल तर तुम्ही ते लावू शकता. आणि असे कॅलेंडर तुम्ही तुमच्या घरामध्ये, दुकान, व्यवसायामध्ये, म्हणजे ज्या ठिकाणी तुमचा व्यवसाय आहे तर त्या ठिकाणी जरी लावले तरीसुद्धा तुम्हाला तुमचे दुकान, व्यवसाय यामध्ये चांगला फायदा हा मिळत असतो. त्यामुळे सुरुवातीच्या पानावरती तुम्हाला सूर्योदय होणारा जो सूर्य आहे तर असं चित्र किंवा स्टिकर तुम्ही चिकटवू शकता. आता काय करायचं आहे, पूर्व दिशेला लावताना ते भिंतीवरतीच लावायचं आहे. आणि उपदिशांचा जर आपण विचार केला तर तुम्हाला ईशान्य बाजूला हे कॅलेंडर लावायचं आहे. जागा नसेल तर तुम्ही मग पूर्व दिशेच्या भिंतीवरती कुठेही हे कॅलेंडर लावू शकता. आपल्या व्यवसायामध्ये सुद्धा यामुळे भरभराट होते. तसेच पहिल्या पानावरती देवदेवतांचे चित्र असलेले कॅलेंडर जरी तुम्ही खरेदी केले तरीसुद्धा असे कॅलेंडर अतिशय शुभ मानले जाते. सूर्य हा पूर्व दिशेलाच उगवत असतो आणि उगवणाऱ्या सूर्याबरोबर आपण कालचा आपला जो भूतकाळ आहे किंवा आपल्या आयुष्यामध्ये घडून गेलेल्या कालच्या ज्या गोष्टी आहेत तर त्या मागे टाकून आपण आजच्या दिवसाची नवीन सुरुवात ही उगवत्या सूर्याबरोबर करत असतो. त्यामुळे पूर्व दिशा ही कॅलेंडरसाठी अत्यंत शुभ मानली आहे. परंतु तुम्हाला जर पूर्व दिशेला कॅलेंडर लावणे शक्य नाही, काही कारणाने तुम्हाला शक्य नाही की पूर्व दिशेच्या भिंतीवरती कॅलेंडर लावणं, तर मग तुम्ही अगोदर सांगितल्याप्रमाणे कॅलेंडरच्या पहिल्या पानावरती उगवत्या सूर्याचं चित्र किंवा स्टिकर हे लावायचं आहे. कॅलेंडरचे तोंड आपण जेव्हा पूर्व भिंतीला लावतो तर तेव्हा पश्चिमेकडे होणार आहे, तर अशा पद्धतीने आपल्याला हे कॅलेंडर लावायचं आहे. आता दुसरी दिशा आहे ती आहे पश्चिम दिशा. पश्चिमेकडे ऊर्जेचा स्रोत असतो, तसेच पश्चिम दिशा जी आहे तर ती या दिशेचे जे स्वामी आहेत तर ते शनी महाराज आहेत. तसेच वरुण देवता ही या पश्चिम दिशेची देवता आहे. पश्चिम दिशा जी आहे ती भाग्य, पुरुषत्व, कर्म आणि यशाची सूचक आहे. त्यामुळे आपल्याला या दिशेला जरी तुम्ही कॅलेंडर लावलं तरी हे सुद्धा अतिशय शुभ आहे. कॅलेंडर तुम्हाला पूर्वेला लावणे शक्य नाही, तर तुम्ही पश्चिम दिशेला कॅलेंडर नक्कीच लावू शकता. यामुळे आपली प्रगती होते, तसेच घरातील वातावरण सकारात्मक राहते. कुटुंबातील सदस्यांमध्ये जर मतभेद असतील तर हे मतभेदसुद्धा कमी होण्यासाठी ही दिशा अत्यंत महत्त्वाची मानली जाते. आणि आता त्यानंतरची आहे ती म्हणजे दक्षिण दिशा. दक्षिण दिशा जी आहे तर दक्षिण दिशेला मात्र आपल्याला चुकूनही हे कॅलेंडर जे आहे तर ते लावायचं नाही. त्यानंतरची जी उत्तर दिशा आहे तर उत्तर दिशा आपल्याला माहीत आहे की धनाची देवता असलेल्या कुबेराची दिशा ही उत्तर दिशा आहे. त्यामुळे या दिशेचे जे स्वामी आहेत तर ते कुबेर देव आहेत. तुम्ही जर उत्तर दिशेला जर कॅलेंडर लावलं म्हणजे उत्तर भिंतीवरती तर भरपूर पैसा तुम्हाला मिळू शकतो. आणि यासाठी म्हणजे धनप्राप्तीसाठी तुम्ही नक्कीच उत्तर दिशेच्या भिंतीवरती हे कॅलेंडर लावू शकता. आता दक्षिणेच्या भिंतीवरती आपण बघा आपले जे पूर्वज वगैरे आहेत त्यांचे फोटो लावत असतो, त्यामुळे चुकूनही दक्षिण दिशेला आपल्याला हे कॅलेंडर लावायचं नाही. आता हे झालं की कोणत्या दिशेला आपल्याला कॅलेंडर लावायचं आहे. आता आपण हे पाहूया की कोणत्या चुका या आपल्याला करायच्या नाहीत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला जुनं कॅलेंडर तसंच ठेवायचं नाही, तर नवीन वर्ष सुरुवात झाल्याबरोबर जुनं कॅलेंडर काढायचं आहे. आणि हे कॅलेंडर आपल्याला गुंडाळून एका बाजूला ठेवायचं आहे. या कॅलेंडरचा तुम्ही स्वयंपाकघरामध्ये वापर करू शकता, तसेच पुस्तकांना कवर घालण्यासाठी वापर करू शकता. परंतु चुकूनही जुनं जे कॅलेंडर आहे तर ते जाळू नका, कारण आपल्या काही चांगल्या गोष्टी यासुद्धा पहिल्या वर्षामध्ये म्हणजे जुन्या वर्षामध्ये घडलेल्या असतात. आपण जर असं कॅलेंडर जाळलं तर त्यासोबत आपल्या चांगल्या गोष्टीसुद्धा जळून खाक होतात. त्यामुळे कधीही कॅलेंडर हे जाळायचं नाही. तसेच कॅलेंडर हे दरवाजाच्या पाठीमागे आणि मुख्य दरवाजासमोर कधीही लावायचं नाही. त्यामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मकता वाढते. कॅलेंडरवरती हिंसक प्राण्यांची किंवा उदासीन अशी नाराज असलेली चित्रे कधीही लावू नयेत. आपण जर कॅलेंडरच्या बाबतीत या चुका केल्या म्हणजे चुकीच्या दिशेला जर कॅलेंडर लावले, तसेच कॅलेंडरवरती जर आपण उदासीनता आणणारी किंवा नाराजी असणारी चित्रे किंवा अहिंसक जे प्राणी आहेत तर अशा प्राण्यांची चित्रे लावली तर आपल्या घरामध्ये जी निगेटिव्ह एनर्जी आहे तर यामध्ये वाढ होते. निगेटिव्हिटी आपल्या घरामध्ये येते,
तसेच घराच्या दाराच्या मागच्या बाजूला सुद्धा हे कॅलेंडर लावायचं नाही आणि मुख्य दरवाजासमोर सुद्धा हे कॅलेंडर कधीही असू नये, कारण बाहेरून कोणीही आलं की नजर ही कॅलेंडरवरती पडत असते आणि प्रत्येकाची नजर ही चांगली नसते. त्यामुळे या ज्या चुका आहेत तर या चुका आपल्याला कटाक्षाने टाळायच्या आहेत. आणि कॅलेंडरमध्ये काळा रंग, पांढरा रंग, लाल रंग, निळा रंग तर असे रंग असलेले जर कॅलेंडर घेतले तर हे कॅलेंडर अत्यंत शुभ असं मानलं जातं.